दादा एक गुड न्यूज आहे, हे नाटक आजचं आहे, आजच्या काळातलं नाटक आहे, आजच्या तरुणांचं नाटक आहे. सो जेव्हा हे स्क्रिप्ट आम्ही वाचलं तेव्हाच आम्हाला ना ते खूप रिलेट होणारं स्क्रिप्ट वाटलं. ही लँग्वेज कुठे आजची तरुण मंडळी किंवा आजच्या काळातील त्या त्या वयाची लोकं काय बोलतील ना, तेच तसंच्या तसं कल्याणीने लिहिलेलं आहे. सो जेव्हा हे प्रमोशनल ॲक्टिव्हिटीचा सुद्धा आम्ही विचार केला तेव्हा एक जनरली ट्रेडिशनली पद्धती ज्या असतात की नाटक यायच्या एक 10 दिवस आधी 15 दिवस आधी पेपरात ॲड येते आणि मग त्याच्यानंतर लोकांना कळतं की हे नाटक येणार आहे आणि मग त्या ॲड चालू राहतात, थोडंफार सोशल मीडियावरती त्याचं बुकिंगबद्दल सांगितलं जातं. पण आम्हाला हाच करायचं होतं की जर आपण एक फ्रेश नाटक घेऊन येतो आहोत आणि जर आपल्याला ते लोकांपर्यंत पोचवायचं असेल तर आजच्या काळात ज्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने प्रमोशन केलं जातं त्याचा का नाही आपण वापर करायचा आणि थोडंसं प्लॅनिंग करून वेल इन ॲडव्हान्स लोकांपर्यंत का नाही पोचायचं, जेणेकरून लोकांपर्यंत हे नाटक पोचेल आणि लोकांनाही वेळ मिळेल ह्या नाटकाला येण्याचा प्लॅन करायला. सो मग त्याच्यासाठी काय काय आयडिया लढवायच्या ह्याचा आम्ही प्रयत्न केला. आम्ही एक चांगली टीम, आमची बी बिरवलसारखी एक एजन्सी आम्ही नेमली की ज्यांनी त्यांचं इनपुट्स दिले आणि त्यातनं ह्या वेगवेगळ्या आयडियाज निर्माण झाल्या. आणि मला असं वाटतं की जसा विषय आपण नाटकाचा वेगळा मांडतो त्याच्यासाठी मेहनत घेतो, तसंच ते नाटक पोचवण्यासाठीसुद्धा वेगवेगळे माध्यमं वेगवेगळे आयडियाज करायला हव्यात जेणेकरून लोकांपर्यंत ते नाटक पोचेल. कारण एक नाटकाचा एक ठरलेला ऑडियन्स आहे असं म्हटलं जातं, नॉट ऑलवेज. माझा डोंट वरीचा थोडासा अनुभव वेगळा आहे कारण असे अनेक प्रेक्षक येऊन मला भेटतात की आम्ही आयुष्यात पहिल्यांदा नाटक पाहिलं आहे. सो मला असं वाटतं की अनेकांना पाहायची असतात नाटकं पण त्यांच्यापर्यंत ती पोचतच नाही. सो हाच आमचा प्रयत्न आहे याही नाटकात की जो आजचा विषय आहे तर आजच्या तरुणांपर्यंत तो पोचला पाहिजे आणि त्यांना पण ह्या थिएटरपर्यंत खेचून घेऊन येता आलं पाहिजे. कारण आता बाकीचे मीडियम्स इतके ओपन झालेले आहेत, त्यांना घर बसल्या अनेक गोष्टी पाहायला मिळतात, पण त्यांना थिएटरपर्यंत खेचून आणण्यासाठी तुम्हाला काहीतरी वेगळी शक्कल लढवावी लागते. सो तोच आमचा प्रयत्न आहे आणि ह्याचीही खात्री आहे की एकदा ते थिएटरमध्ये आल्यानंतर ते नक्कीच खुश होऊन जातील, एक चांगला अनुभव आम्ही त्यांना देऊ. पोस्टर्सवरनं कळून येत आहे की दादाची भूमिका तूच करतोय, खऱ्या आयुष्यातला आणि नाटकातला दादा कसा आहे? खऱ्या आयुष्यात मला सख्खी बहीणच नाही आहे, त्यामुळे मी खरं तर ते मिस करतो कुठेतरी. मला मावस बहिणी आहेत, मामे बहिणी आहेत, आत्ते बहिणी आहेत आणि आम्ही न चुकता म्हणजे आम्ही बाकी फॅमिलीज कधी गेट टुगेदर होईल न होईल माहिती नाही, पण भाऊबीजेचा हा दिवस असतो की वर्षातनं आम्ही सगळ्या फॅमिलीज एकत्र येऊन तो सण साजरा करतो, त्या निमित्ताने आम्ही भेटतो. मला 2 सख्खे भाऊ आहेत, पण घरात ना खरं तर म्हणजे 3 भाऊ, वडील आणि हे, त्यामुळे ना तसं मुलीचा असा वावरच नव्हता आमच्या घरात, त्यामुळे माझ्यासाठी एक खरं तर असं बहिणीला नाटकात का असे ना हँडल करणं माझ्यासाठी नवीन गोष्ट आहे, पण मी ती एन्जॉय करतो आहे. रुतासारखी ॲक्ट्रेस आहे बरोबर, त्यामुळे तो कम्फर्ट पटकन आलेला आहे. आणि मला असं वाटतं ह्या निमित्ताने प्रत्येक जण ना, आमचा तोच प्रयत्न आहे की काय, मी जसं म्हटलं तसं की रंगभूमीवरती हे रिलेशन तेवढं एक्सप्लोर झालेलं नाही आहे, पण हा रिलेशन फक्त एक बेस घेतलेला आहे, ते निमित्त घेतलेलं आहे. त्या निमित्ताने आजच्या तरुणांचे जे स्टँड्स आहेत खूप जणांना जजमेंटल केलं जातं. आपण पटकन म्हणतो की आजची तरुण पिढी ना वाया गेलेलीच आहे किंवा ते फार उथळ आहेत आणि ते लवकर कुठल्याही गोष्टीच्या आहारी जातात. सो मला असं वाटतं की हे प्रत्येक बाबतीत खरं नसतं आणि ना आपण पटकन कुणावरती तरी जजमेंट पास करतो की ही मुलगी अशी दिसते म्हणजे ही अशीच असेल, किंवा हे नातं आपल्याला फक्त कपलचं नातं, आई वडिलांचं नातं, आई मुलाचं नातं, पण भावा बहिणीचं नातं तितक्या स्ट्रॉंग पद्धतीने, जसं मगाशी ऋता म्हणाली की ते खूप ग्रँटेड धरलं जातं, ते मला खूप पटतं की वडिलांबद्दल खूप कौतुक केलं जातं, पण वडिलांनंतरचा जो भक्कम आधार असतो तो भाऊ असतो. ज्या गोष्टी आपण आई वडिलांची शेअर नाही करू शकत ती गोष्ट आपण भावाबरोबर शेअर करतो, आपण त्याचा सपोर्ट. बाहेर मला आठवत आहे एकदा शाळेत मी घाबरलोच होतो, काहीतरी मारामारी वगैरे झाली होती तर मी भावाला फोन केला होता की यार काहीतरी झालं तर तू ये प्लीज मला सांभाळायला. सो माझ्या मते अशा गोष्टी ना ह्या नात्यांमध्येच होऊ शकतात. सो ह्या नाटकाच्या निमित्ताने आजच्या पिढीचा स्टँड, आजची पिढी तितकी सिरियस आणि तितकीच मॅच्युअर्ड आहे हेही सांगण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि मला असं वाटतं की ह्या निमित्ताने ना मी प्रत्येक एक कॉमन गोष्ट म्हणतं, मी पटकन जजमेंट होत नाही तसा विनीतही होत नाही, मी कोणाबद्दल पटकन जजमेंट पास करत नाही तसा विनीतही आहे, पण अदरवाईज विनीत आणि उमेशमध्ये खरं तर काहीच फरक नाही आहे. सो माझ्यासाठी हे कॅरेक्टर शोधण्याचा अजून प्रयत्न आहे आणि थोडासा मी प्रयत्न हाच करेन की तो उमेशपेक्षा वेगळा असेल.